अमरावतीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पांडुरंगाची वारी भरलेली आहे. या वारीविषयी आपल्याबरोबर काही वारकरी भक्त आहेत, ते माहिती सांगणार आहेत. कुठून आलात महाराज? बार्शी तालुका. काय नाव आपलं? सुदाम महाराज गावसाने. किती वर्षापासून येत आहे? मी लहान होतो 5 वर्ष तेव्हापासून येतो. वाटला संघ किती वर्ष झाली आता वारी? आता मला 60 वर्ष झाली असतील. पण मध्ये 2-3 वर्ष आलो नव्हतो कोरोनामुळे. काय तुमच्या मनामध्ये काय पांडुरंगाविषयी काय भक्तीभाव? पाहि सगळं खरं दैवत हीच आहे. सगळ्याला म्हणजे सगळ्या आनंदाची गोष्ट इथेच आहे. सगळं वडीलही म्हणजे लहानपणापासून मी इथे येत होतो, त्यामुळं आवडतं देवस्थान. पांडुरंगाला काय मागणी करता आल्या? काय ना आल्या कसं आनंदानं सगळे लोक सुखी राहू दे, आम्ही सुखी राहू दे म्हणून कोरोनातनं नेटकर म्हणून सांगायला होतो. कोरोनाची कोरोनामधून भारत देशाला महाराष्ट्राला मुक्त कर अशी यांची मागणी आहे, आणि पांडुरंगाने ती लवकरात लवकर पूर्ण करावी अशीच भरगच गर्दीमध्ये वारी भरावी ही प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये इच्छा आहे. आपल्याबरोबर काही सोलापूरचेही भाविक आहेत, त्यांनाही आपण काही प्रश्न विचारणार आहोत. कुठून आला तो? मी सोलापूरहून आलो. कधीपासून येत आहे तुम्ही पांडुरंग? मी मग दरवर्षी येतो आहे महागवारीला. आमच्या मोहल्ल्यातून दिंडी निघते, सोलापूर जोडबाईपेठ खाणे इथून दिंडी निघते. पण मला आज दर्शन असं झालं की करोनानंतर 2-3 वर्षानंतर आता प्रथमच मला वारीमध्ये मी दर्शन झालं. मी पांडुरंगाचं आभारी आहो. बस असंच यात्रा घडो, अजून सर्वांना आनंदी ठेवो हीच इच्छा पांडुरंगा सांगू. पांडुरंगाच्या दर्शनाला तुम्ही प्रत्येक वर्षी येत असता आणि प्रत्येक वर्षी इथून नवीन संकल्प करून जात असता. कोरोनानंतर आज पहिल्यांदा 2 वर्षानंतर आलात, काय मागणी आहे तुमची? सर्वांना सुखी समाधानी ठेव हीच आमची सर्वांची प्रार्थना आहे. अशीच वारी बरो आणि सर्व स्तरातून लोकांना दर्शन विठ्ठलाचे मिळावे आणि सर्वांनी या करोनाच्या काळात करोना संपून सर्व नव्याने सुरुवात व्हावी हीच आमची विठ्ठल रुक्मिणीची आम्ही आज फार प्रार्थना केलो. पदस्पर्श दर्शन सुरू झालेलं नाही, त्याबद्दल काय मत आहे आपलं? पदस्पर्श दर्शन जी पांडुरंगाचं दर्शन तुम्ही मुखदर्शन घेतलं, परंतु पदस्पर्श दर्शन आज तागायत बंद आहे, त्याबद्दल काय भावना आहे मनामध्ये? करोना संपत आलेला आहे, कमी झालेला आहे आणि शासन सर्व निर्बंध उठवत आहे. तसेच उत्तराचे स्पर्श दर्शन घेण्याला परमिशन शासनाने द्यावे हीच आमची मागणी असेल. शासनाने कालावधीनंतर प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पंढरपूरमध्ये वारी भरलेली असताना कशा पद्धतीनं या वारीचं नियोजन झालं आहे? 65 एकरामध्ये काय कशा पद्धतीनं या ठिकाणी भाविकांचा मुक्काम आहे याची आपण थोडक्यात माहिती घेऊयात. आता 65 एकरामध्ये आपण आलो आहोत, एका दिंडीवरती आहोत, तर जाणून घेऊयात ते दिनक्रम कसा असतो. महाराज रामकृष्णारी. रामकृष्णारी. कुठून आलात आणि तुमचा दिनक्रम कसा असतो हे सांगा थोडक्यात. मी सोलापूरहून आलो, आज दुसरा दिवस आहे. पहाटे काकडा होतो, परत प्रवचन कीर्तन सगळे काही कार्यक्रम आपल्या मंडपात होतात. या ठिकाणी कीर्तन वगैरे होत असतं आहे, भजन स्पीकर वगैरे लाईट नळ सर्व बंदोबस्त आहे. 2 वर्षानंतर कोरोना कालावधीनंतर 2 वर्षानंतर प्रथमच वारी भरली, त्यामध्ये प्रशासनाने आपल्याला काय सहकार्य केलं, कशा पद्धतीने नियोजन झालं? नाही, प्रशासनानं सहकार्य केलं म्हणजे तुम्ही तुमचे जबाबदारी पाळून वारी करा म्हणून सांगितले. असं म्हणजे कसं आहे, आपली प्रकृती आपण सांभाळून वारी करा. या ठिकाणी सगळ्या काही सोयी केले शासनानं, शासनाच्या वतीनं सगळं काही चांगल्या पद्धतीने पंढरपुरात सोय आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत प्रशासन संभ्रमात होतं की वारीची परवानगी द्यायची किंवा न द्यायची, तर त्याबद्दल काय वारकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम होता तेही जाणून घ्या. महाराज रामकृष्णारी. काय नाव आपलं आहे, कुठून आलात, काय निवेदन? माझं नाव शशिकिरण गवळी, मी पुण्यावरून आलेलो आहे. मूळचा मी सोलापूरचा. या ठिकाणी गेली जवळपास 50 वर्ष मी माघवारी करतो आहे आणि या आमच्या दिंडी सोहळ्याचं 3वं वर्ष आहे. 2 वर्ष वारी झाली नाही, मनाला हुरहुर लागलेली होती.
की केव्हा हा कोरोना हद्दपार होईल आणि सर्व वारकऱ्यांना सर्व भाविकांना वारीचा आनंद कशा प्रकारे घेता येईल याची आस लागलेली होती. परंतु प्रशासनाने यावर्षी सहकार्य केलं आणि अत्यंत आनंदी सोहळ्याने गेली 5 दिवसापासून आमचा हा आनंदी सोहळा आज या ठिकाणी या 65 एकरमध्ये भरलेला आहे. अत्यंत समाधानाची बाब आहे. पांडुरंगाचं दर्शन झालं का? वारी म्हणजे आमचं असं दिंडी प्रदक्षिणा झाली म्हणजेच आमचं पांडुरंगाचं दर्शन झालं. पांडुरंगाला ही वारी आमची पोच झाली असं आमचा समजणं अशी आमची परंपरा आहे. दरवर्षी आपण मोठ्या भक्तिभावानं पांडुरंगाच्या दर्शनासाठी येत असता आणि प्रत्येक वर्षी पदस्पर्श दर्शन असतं, परंतु यावर्षी कोरोनामुळे मुखदर्शन आहे, तर याबद्दल Thank you.